पाद्रपान एक आपूर भयन थंयसर शर्मा वेळा सांगले पेद्रू तुझे काळीज म्हाका दी पेद्रू त्या इगर्जे भितर सरतलो मात मात्र ताज्या पोत्यांत तें काळीज घेवन तेका ताका विजमीच जालें झाले नांव नाव कित्याक पाद्राप उलो करता गे म्हणून आनी पाद्रपा कसे कळले मुच्या पोत्यांत थंयसर काळीज आसा म्हणून ज्यारी तो देगे गेलो निंबेर पडून मागणे केले देगेन पोत्यान पोतेन दले पण तितल्यार पात्र्यापान आणि एक पटी हॉडात ताळ्यात भोप मारली पेद्रू तुजें काळीज दी आता पेद्रू एक पटी भियेलो घाबरलो तेशी निशीन पळयतना थोडो लोक ताका पळोवन आसा तर ताणे जिंतलें पात्र्याप आशेता म्हज्या पोत्यान ते काळीज आज ताका जाय आज तो काळजाचे बरें कर्न मास कर्न बरे नुसते कर जेवतलो म्हणून देखून तो वसोंक तयार जे काळीज दिवंक तयार नतलो ತರೇ ಬೋಟಿ ಪಾತ್ರ ಹೊಡಿಯ ತಾಳೆ ಪೆದ್ರೂ ತು ಕಳಿಜಾ ದೀ ಓ ಪೆದ್ರೂ ತಕ್ಷಣ ಭಿಯಾನ ನಿಮೇರ ಪಡಲ ಉಟ್ಲೇ ಪೋತೆ ಗೌತಾ ಆಲ್ಲ್ತರಲ ಗೊ ಸೋ ವಿಧವಿಧಾನ ಕಾಡೋಳ ಸಣ್ಣ ಪಳೆಯ ಕೇದ್ರೂ ಆಲ್ಲ್ತರಲ ಗೇ देव बरो दिसतीनं तुमक समेस्ता सोमिया जेजू क्रिस्तच्या कृपेन आम्ही सर सांगाता मेळ्ळ्या विविध वी देशांत वस्ती करचे विविध वी जाग्यार विविध वी घरांनी वस्ती करचे आम्ही सर दिव्या वाणी लाईव्ह मागण्याच्या कार्यक्रमाद्वारे आम्ही सांगाता वेळ आम्ही आमी आणि आनी फॉर देव तुमचे भरपूर आशीर्वाद घालूं सोमिया जेजूच्या नव्हे हांव तुमकां समेस्ताक म्हजें वंदन पाठयतां बापाचे आणि पुताचे आणि पवित्रात्म्याचे नाफी आ मेन आमच्या पुनत जुवान जेसू क्रिस्तची कृपा सदां काल तुमचेही सोफे आसो तुमचेही सोफे आसो भाऊ नो आमसो मोग सोमया जेजू ते आम्ही परगड करेजूचा करया करेजूच्या भोपवित्र काळजाचे दर्शन घेऊनचे एक वरत्या आध्यात्मिक अनुभगावरून पावयता देखून एक घडीभर आम्ही दोळे दांबया आणि संगत संगा गव्या तुजो हाव मो करता जेजू तुजो हाव मोग करता जेजू आतं सदा सुरव हाव मो करता तुजो हाव मो करता जेजू तुजो हाव मो करता सदा तुझ्या पायंत थळ तोलो तुझे वाटेन हा तोलो तुझे संगी हा तोलो हटी सोरसो सरसोना तुझ्या पायंत थळा राव तोलो तुझे वाटेन हाव सलतलो तुझे संगी हांव गायतलो हांव पाटी सरसो ना वै सर्गीच्या बापा तुम्हाला जेजू थंय संवसाराच्या स्थापने आधीच तुम्ही आमक विसून काढला हे आपोणे आम्ही स्वीकार करता बापा वही तुझे आपोणे स्वीकार केल्या आमक तुजी भुगी जाऊन तूं आपणताय वै बाबा भुरगीं जावन आपणाय दिव्या वाणी लायव्ह कार्यक्रम हे विक्षण करच्या सर म्हज्या भाव भहिणी म्हज्या मोगाच्या तुज्या भुरग्यां बापा तुज्या मोगाच्या वेंगे तु आरावन दर त्यांची दुखा बसून काढ तांची कंत बेजारा पैस कर तुझं विशेष दैवीक अणभव दे सर्ग आम्हाला उक्त दी आमची पातकां बघस बापा आमचे खोटेपण बघस बापा आम्ही केले नालिसाचे कर्ण्य आमकां तूं बापा बक्षी बापा जेजूच्या धुवन नितळ कर ह्या वक्ता पवित्र तुमी अभिशेक आमकां फो कर तुजें उतर ऐकत आसतना तें समजून घेऊ आणि ह्या संवसारांत तुका मानवंच्या रितीन जिवून सासणी जीवित जोडूंक आमकां फो कर हे आम्ही मागता तुज्या पुता जेजूचे नवी आमेन खरवेस्पर तुमचे सव्या आसो तुमचे सव्या आसो सापर म्हणे सोमया जेजू तुका ये समिया गॉस्प ऑफ सेंट मॅथ्यू चॅप्टर इलेव्हन वर्सेस ट्वेंटी एट टू थर्टी जेजू हे परी शिकूक लागलो ये या मुझ्या सरसी समिस्त तुम्ही कष्ट आणि वाजन हवैतेले नो आणि हांव तुमकां दितलो देतलो मुू तुमच्या खांद्यार घेया आणि मुझ्या लागचे शिका कित्याक हांव भोळ्या आणि खालत्या काळजाचो आणि तुमकां समाधान मिळतेले कित्याक म्हजें झूं ववंकू सुलाभ मुजे वजें हळू देवाचें उतर हे वाकणी तुका क्रिस्ता शुभवार्ता वासून बोसू पातकां आची वाढ भाव तमसो भो मगाच्या नो केदे वर ते भाग आमचे सांगाता मेळोन देवाच्या उतरांचेर नियाळ करचे ह्या वखदां म्हाका उघडा सुद्धा ल्हानपणार हांवें ऐकलेले एक घडीत पेद्रो म्हणलो असं आमच्या गावात तो आयतारा मिसा गेलो ताणे आयतारा मिसाक वेचे मिसाक वस न देवच्या मोगा खाती नोगार ताणे वेचे किती मिसच्या पहिले आणि मिसच्या उपरात वाड्यागार आणि फिरगस घर त्या वेळार आतांच्या बरी बरी दुबळी काही सड आसली गांवांत सबार वर्सां एक लगभग एक चाळीस चाळीस आणि पांच वर्सां पहिले त्या दिसांनी आमच्या गांवांत मास जेवण करचे म्हळ्यार म्हयन्याक एक दोन महिन्या यापट्टी हप्त्याक हे पटी मात्र ते आयतारा मांस इगर्जे लागी विक्रापातले किया क्रिस्तांव इगर्जी वतले वही केवल देवाच्या मोगान कुमघार घेवच्या खातीर न्ही बार मास वन घरा वचून मासाचें जेवण जेवच्या खातीर देखून हो पेद्रू मिसाच्या पहिले मासाच्या आंगडी वेता उपरांत ताका मेळचे ना म्हणून पहिलेच एक दुकराचें काळीज घेता आणि बरें कन पॅक कर त्या पोत्यान घाल येता इगर्जीन तेका कोणशा दोन मीस ऐकता हो पण आसतना असताना तितल्याच वेळ झाला मास्क येता आसतना पद्रापान मीस सुरू करम सुरू झाला आणि सर्म वेळार पाद्रापी वर्षितलो थंयसर जेजू आणि सिमाव पेद्रू मधले संभाषण जेजू सिमव पेद्रू विसारता सिमाव जॉनाच्या पुता तो मुजो मोग करता गे म्हण जेजू विसारलेले ते सावाल पाद्रापान एक आपूर भयन थंयसर शर्मा वेळा सांगले पेद्रू तुझे काळीज म्हाका दी पेद्रू त्या इगर्जे भितर सरतलो मात मात्र ताज्या पोत्यांत ते काळीज घेऊन तेका ताका वीज विजमीज झाले आपणाचे नाव कित्याक पाद्राप उलो करता गे म्हणून आनी पाद्रापा कसे कळले म्हज्या पोत्यांत थंयसर काळीज आसा म्हणून ज्यारी तो देगे गेलो निंबेर पडून मागणे केले दे पोत्यान पोतेन तितल्यार पात्र्यापान आणि एक पटी हॉडा ताळ्यात भोप मारली पेद्रू तुजें काळीज दी आता पेद्रू एक पटी भियेलो घाबरलो तिशी निशाण पळयतना थोडो लोक ताका पळोवन आसा तर ताण जिंतले पात्र्याप आशेता म्हज्या पोत्यांतलें काळीज आज ताका जाय आज तो काळजाचे बरें करन मास करन बरे नुसते करून जेवतलो म्हणून देखून तो वसोंक तयार जे काळीज दिवंक तयार नतलो तिथल्या तिसऱ्या बोटीन पात्रेपान होडल्या ताळ्याने म्हणे पेद्रू तुझे काळीज म्हाका धी हो पेद्रू तक्षण भियान निमेर पडलेलो उठलो आपणाचे पोते घेऊन शीत आलतरला गेलो लोक सगळो सगळं विध जावन कांदोळे सावन पळयता कित्याक पेद्रू आलतरला गेलो आलतारी गेलो माती आलतारीचे दवरले आणि म्हणालो फादर हे म्हज्या बायले खातीर हाडले दुकराचे काळीज पण तू परतून परतून विचारता जाल्यार धेर धर पात्रेपा तुम्हीच काय म्हणाल पु आणि शीतापाटी आयो मग न्हू काळीजे या दिसांनी ह्या मोबायलाचेर सयत आम्ही एक स्माईली आसा अशें म्हणून कळीत असा हें कितें काळीज सकळांकळीत असा असे काळज असो गुर्त म्हळ्यार किती गुर्त मोग असो गुर्त मोग असो गुर्त जेजूचे भोव पवित्र काळीज म्हळ्यार जेजूच्या मोगासो असो गुर्त जेजूच्या दाळ्यासो गुर्त जेजूच्या काकोतीसो गुर्त जेजूच्यास बोगण्यासो गुर्त स अस्तित्व सो गुर्त आम्ही थोडेपणे सांगू पुर जेजूच्या भोपवित्र काळजाचे फेस्त कित्याक आसा म्हणून हे वर्ष दोन हजार वीस ह्या वर्सा पासकांचे फेस्त झाले आणि आता साळीस दिसा उपरांत म्हणजे मेच्या वीस आणि चार तारखेर जेजू सरकार सोडलेले फेस्त आणि ताज्या उपरांत तीस आणि एक तारीखेर फेतेकॉस्ताचे फेस् फेकोस्तचे फेस्त जाल्या उपरांत येता भगिवंत त्रिंदादीचे फेस्त त्रिएक देवचे फेस्त ताज्या उपरांतल्या ता आयतारा येतात चौदा तारखे जुनाच्या जेजूच्या भोपवित्र कुडी रक्तचे फेस्त ता आणि था। त्या हप्त्याच्या शुक्रारा दिस एकोणीस तारखेर जेजूच्या भोपवित्र ता 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 काळजाचे फेस्त जेजूच्या भोपवित्र काळजाचे फेस्त कित्याक असा गे म्हणून विसारीत कित्याक म्हळ्यार दैवी काग तुझे फेस्त आसा पास्का फेस्ताच्या उपरांतल्या आयतारा देवाच्या काकुती विषयान दयाळ्या विषया देवाच्या मोगा विषया देवाच्या काळजा विशांत आमच्या लागे उलयता आणि उपरांत त्री एक देवाचे फेस्त सातिसीम त्रिंदाजीचे फेस्त म्हणजे देवाचे काळीज कितले मनशाच्या मोगान पेटला म्हणजे आम्ही जाण जाता आणि जेजूच्या कुडी फेस्त फेस्ता अर्थी तसो तरी कित्याक आम्ही जेजूच्या भोपवित्र काळजचे एक फेस्त आचर्सित हा माती जेजूच्या भोपवित्र काळजाचे आदारता एकल्यान म्हाका विसरलेले जावन आसा ताका चड असली भक्तिपणा जायना देखून तो एक बरो कॅथलीक जाल्यार तो म्हाका म्हणाला फादर जेजूचे भाऊ पोरी काळीजचे पिंतूर काल्याक दवरतात थंयसर जेजूचे काळीज ताच्या आयिल्ल्या भाग थंयसर एक पिंतूर पळोवंक म्हाका तरी बरें दिसना किंवा काळीीज तसे अर्ध्यातून भाई येऊन साध्य ना आणि काळीज साद्यना जा त्या काळजाच्या भोवतणी खांटे आसूंक की साध्य नात आणि थंयसर परजळ आसूंक की साद्यना ना ते विचित्र आनी आणि तावन रगत गडचे दिसता ते एक पितेस पडणे गीते बरे दिसना म्हणून ताने म्हणजे मगाचे म्हाका तरी जेजूच्या भोपवित्र काळजाच्या विशेश भक्तीपण लहानपणा तान जेजूच्या भोव पवित्र काळजा मान करन त्याचे भक्तीपण आधार आय मला सार पावटी जेजूच्या भोव पवित्र सो, सो अनुभव झाला दैवीक अनुभव झाला आणि त्या कृपेसो अनुभव झाला देखून म्हाका जेवणा आज हा तुमच्या लागी उलशा जेजूच्या भोव पवित्र काळजा विषया वही जेजूचे भोपवित्र काळजाचे चे भक्तीपण थातली पवि सभेद इकराव्या बाराव्या शतामानात सुरू झाले कशे आज काल त्या काळजाचे स्माईली आम्ही आराम केल्या बरी त्या दळा जेजूच्या भोवपवित्र काळजा चे भक्तीपण काळजा ये जेजूच्या त्या वर्णिता वर्णिता म्हणून गीत गायता म्हणजे त्या तसले एक आराम झाले आणि सोळाव्या सतराव्या शतामानात म्हणजे एक हजार सयशी सत्तर आणि तीन इस्वित एक हजार सयशी सत्तर आणि पाच इसव्या पर्यान लगभग दोन वर्सां सांत मार्गरेथ मेरी आलाकोक म्हणजे भागवंत स्त्रियेक परतून परतून जेजूच्या भोपवित्र काळजाचे दर्शन झाले आणि भोपवित्र काळजास जेजू तिच्या लागी उलोवंक लागलो आणि जायते संदेश तिका देऊक लागलो आणि त्या दर्शनांत तिने पळले ते दर्शन त्या दर्शनात जेजूचे भोवपवित्र काळीज जेजूच्या काळजात त्या भायर तिका दिसचे ते जळचे काळीज आनी तातूंत एक तो परझळ उजवाड भोंवतणी आणि त्या जाल्लो तो कडवळ असं घाई आणि ताज्या भोंवतणी आसचे ते खांटे हे दर्शन तिका झाले ताजे उपरात खातली पवित सभेत जेजूच्या भाऊपवित्र काळजाचे फेस्त सवकास आचर आचार संकुसर केले सायबा पियुसू नव्यान हे फेस्त पविष्टपर्यंत स्थापन केले ताजी उतरां जावन आसात डिवोशन टू सेक्रेट हार्ट ऑफ जिजस इज अ वेरी एपिटोम ऑफ आवर रिलीजन एंड ओपन्स द वे टू मो पर्फेक्ट लायफ म्हणजे आमच्या खातलीक भवार्थात क्रिस्तांव भवार्थात हे एक भक्तीपण आमच्या धर्माचे एक शिखराचे भक्तीपण जावन आसा Ani hya bhakti pana paripurna paripur kristam jivit, ami sadhya sata. Amso, Benedict the devotion which is totally oriented to the love of God, who sacrificed Himself for us, has an impeccable importance to our faith and for our life of faith. And once again repeat, the devotion which is totally oriented to the love of God, who sacrificed Himself,

काळिज म्हळ्यार पोलीत पुस्तका प्रमाणे मनशाचे व्यक्तित्व सा। म्हळ्यार हांव म्हणजे मनोभाव म्हणजे चिंतना मुनोभाव मुिंतनाुजी म्हजी स्वप्नं मुज्य येवजण्यो म्हजें संपूर्ण व्यक्तित्व आणि काळीज जावन आसा एक जागो मुजे म्हजे निर्णय घेवचो आम्ही केदाळे उलयता आसतना कोंकणीत इल्लें कन्फ्युजन साद्य आसा म्हळ्यार आम्ही दुकरांचे काळीज कोंगडाचे काळीज या खंयच्याय मनजातीचे काळीज आमी आम्ही जावन दाखवचे ते पिंताच्या भोंवतणी आळम्या बरी वाटला म्हणजे ते काळीज डेट इज कॉल्ड द लिवर इन इंग्लिश ते काळीज न्ही आणि एक असा काळीज रक्तमाशचे थंयसर रगत सगळ्या येता आनी आणि तावन परतून सगळ्या कुडीक पंप जाता देट इज द हार्ट इन इंग्लिश त्याकाय आम्ही एक कोंकणींत उंड म्हणतो या ताकाय आम्ही काळीज म्हणटा आता काळीज म्हणून पी पुस्तकांत वापरचे आमच्या भक्तीपणांत वापरचे रक्तामाशाचे काळीज नी आम्ही वापरचे काळीज आसा आमच्या भगडांचे केंद्र आमच्या मोगाचे केंद्र आमच्या दयााळयाचे केंद्र आमच्या भिरमोतीचे केंद्र आमच्या चिंतनांचे केंद्र आमच्या आमच्या स्वप्नांचे केंद्र आमच्या जिविताच्या उद्देशाचे केंद्र देखून आम्ही त्या काळजा काळजाचे पवित्रपण देवाक मनवाजी देखील जेराम या प्रावधीच्या बुकांत सतराव्या वस्त्रांत नव्या वळीर आम्ही वाचता सर वस्तू प्रास काळीज स सड खापाटी येत आणि भाऊ नालिसाचे येत म्हणून देवाचे उत्तर म्हणतात सर वस्तू प्रास सड खापाटी काळीज येत तसं अर्थ आम्ही वाईट जाऊचे जे आमच्या काळजा जांचे आम्ही बरे जाऊचे जे आमच्या काळजा जांचे भोव पवित्र काळीज म्हज्या तुज्या मोगान जळता म्हज्या तुज्या दयाळेन काकुतीन ते आवंड येता हे आमकां कशें उघडापे जाता पैत पुस्तकान आमकां ते उघडापे जाता जेनाहिषेक देवाचो अनुभव जालो तो हरेब पर्वताचेर गोरवां नासलो ताज्या बोकऱ्यांक बकऱ्यांक सोरो सो नासलो म्हणजे आपल्या बायल्या भुग्या तावून जे पोरान ताज्या ता दोगां भुरग्यांक तावन आणि त्याच्या मांवात जत्रो तो पैस सरलो ताज्या शेळयांक घेऊन आणि ताका कळीत नसल्या बरी तो होरे पर्वता पवता देवच्या पर्वता पवता खंडीत जाऊन तो निरा निराश झाला तो निरा सरला त्याच्या जिवितात जायत्या ता, संगती ताने वगडायला तो फारोव्याच्या रवळ्या रांत जल्म वाढलेलो तो राय कुवारा बरी पूर्ण ताणें केल्या सुकीर्त खातीर तरणाट्या प्रायर ताणे एका इजिप्तकाराची खून केली देखून ताका घडी फार जायचे पडले म्हणजे त्या फारच्या राज्यात धावून येजे पडले रावळेराचे सुकू सावलात्यो खाण जेवण ताजी नेसण पांगरण सगळे सण हा निर्गातिकापर्यंत धावून वासून जेत्रा ताने आसरो जाय पडलो आणि जेत्रोच्या धुवेक कादर जायचे पडले यासक धुवे लागी आणि थंसर ताने कुटुंबां जीवित जिचे पडले मात लहानपणा तहून कर्नातले काम शेळयां सरोोवचे गोरवां सरोवचे ते गोड्या दोंगरामध्ये जबार दीस हप्ते महिने पहिल्या भरग्यात पैसरावाजे पडले आणि खंडी जन त्या जीवितात ताका निराशपणा असले देदेसपरपणा असले खंद बेजरा असले तर जाल्या वेळार देव ता दिी पडता जळत्या बोल्यान त्या बोल्या सुरत कि ते हा आणि तू जाणा जायते आमकां शिकेत देवाचे काळीज मुज्या तुझ्या काळजात ते जळता आणि त्यांना उघडापे जाता जेदना देव मईजे लागी तो म्हणता निर्गमन बुकान तिसऱ्या वस्त्रात सातव्या वळीता माझ्या लोकांचे दळदीरपण हांवें पळयलां तांणी मारलेली म्हज्या कानाक पडल्या तांणी गळिली दुख हवे पळयल्यांत देखून तांका सोडवण्याच्या खातीर हांव सरकारता सगळं देवण आयला मजे काय करताना कसे म्हाका मगाच्या न्हू जळत्या बोल्यास अनुभोग देवाचें काळीज आमच्या मोगान ते जळता देखून म जाणा जालो देव काळीज आमच्या मोगान जळटा देखून मैशेचे काळीज देवाच्या मोगान जोळवून सुरू झाले देवाच्या मोगान जोव सोल्या वेळार सगळ्या इस्रायल लोकांच्या मोगान जोळवून सुरू झाला आनी मुखेलपण घेवन इस्रायल लोकांक तांच्या गुलामपणातली सुटका दिवन बसयल्या गावाक वरुंक तो मुखेलपण घेता आणि नव्या तेस्तामेंटात त्यासना सोमी जेजस् देव जसं मनीस तो जालो ह्या विषयात सांग आमकां ह्या रितीनं विवर्सिता रोमगारांबद्दल पत्र अवस् पाच ओळ आठ आम्ही पातकी जाऊ नसले ते ना सैत देव आमच्या खात्री मनीस झाला आमच्या पातकां खातसार मेलो आणि त्या एका वातावरणांत सांग पल एका बऱ्या खातीर मरव कोणी एकलो मुखार सरत सरवून एकलो आनी एकल्या खात्री थोडे फावटी आमकां दाखले आसात कोणी आपल्या इश्टा खातीर घोव बाले खात बोवा खाती आव बर मरतात थोडेफडी मोगान बऱ्या बऱ्या खातीर बऱ्या खातीर मरो की बरोबर पूर्णच्या खातीर देव मरतासनाोरे न्ही आम्ही खोटे आम्ही पातकी आम्ही यमखणा वसून नसायचे असले तसल्या खातीर सोमी जेजू मनीस जावन आमचे खातीर कुरसार मेलो वरवीं देवाचो कितलो आमचो देवा देवाचो मोग आमचेर कितलो आसा गी म्हणून आम्ही जाणा हांव देखून जेजू ह्या संसारात असताना लोकांना आपयता आणि म्हटा कष्टतेला नरसिया वजन होत सरसिया हा तुम्हाला विषय हो दिसला विषय हो दितां पातकच्या वजन जेजू काण सोडटा जेजू लागी आयल्या वेळार आम्हाला पातकाची कसलीच शिक्षेची भिरांना आम्हा शिरापाची शिरापची भिरांना रोमागारां भरले पत्र आर आठ वळी एक म्हणता जो कोण क्रिस्त जेजूच्या एकवटात जियेता ताका गुन्यावकार म्हणजे तीर्प ना एक नवी रचना जाता मग जेव्हा सांग पवलं आणि अनुभव केले किती तो एक पातकी जाऊन मात नी ताने क्रिस्वाक लाकड काढले तो एक खुनीकार जाऊन देखो देखून रक्त ताची शिराप ताजे पातकची कांतवणी ताची थं तसल्या पातकची का कांतवणीच्या जाडा तो थंसर जेरेकोच्या वाटेर तो अस थंसर वसून क्रिस्वा सकळं नाश कर जेजू का दिश्टी पडता जेजूच्या परसाळा तो घड्या सकला पडटा ताची दोळ्यांची दिष्ट वेता ताका दिसना सबार दीस पण उपरात आनांनी मुखात सोमिया जेजू क्रिस्तांची ओळख मेळटा एक नवो व्यक्ती जाता देखून ताने सांगूंक सुरू केले जीजस इज माय सेगुल्ला हो शब्द हांवें आयकला सेगुल्ला म्हळ्यार रसगुल्ला नी रसगुल्ला आमकां काऊक बारीक बरो जाऊस सेगुल्ला म्हळ्यार म्हज्या काळसो गोंडो जेजूच्या पोवित बो पैत अर्थ गुरतू संकेत आसा आमी देवाच्या काळजासो गोंडो आणि आमी देवाक आमच्या काळजा गोंडो करून घेतले सांपवला तशें करून घेतलें ताणें म्हणचें असले जीजस इज माय सेगुला तो काळजास गोंडो तो काळजास राय तो काळजास राय इज समजो देव तसल्या मोगान बरवून मग सगळ्यांनी ताणें सुवार्था प्रकट केली कितलेशे पोवी सभा ताणें स्थापन केल आणि कितल्याशा लोकांक पोवी सभेन ताणें हाडले क्रिस्तव केले जेजू ती सोडवण जोडीशी गेले पण मोगाच्या ता मेलेले कितले जाणाव ताका झेर झेरबांध मारायले कितले पटी ताका फातरांनी मारायले कितले पटी ताजे तारू तारू, तारू, तारू फुटले कितलो भुकेलो थान ये सोरांच्या हातात सापडलो पण सुवार्था परगट करची ताणे सोडू ना अकरेक ता बेन काल रोमाक वेलो आणि थोड्या दिसा ताका फाशीची शिक्षा असली तरी मगाच्या नो ताने सगळ्यांना सुवार्ता परगट केली अकरेचे घडये पर्यांत आणि सु ते सुवार्थ प्रकट करताना ताजी असं संतोष आमक वाचूक मेळा फिलिपीकारां बरे पत्रात जेजूच्या मोगान जेलो जेजूक आपल्या काळजी असं गोंडो म्हणलं देखून तो जैलात ते पत्र बरवता फिलिपीकारां ते वडामोगान ते पत्र तो म्हणटा फिलिपियन्स चॅप्टर फोर वर्स फोर हांव तुमकां सांगता संतोष फवा परतून हांव तुमकां सांगता संतोष फोवा मोगाच्या साम पावलाक मरच्या घडये कसो आयलो तो संतोष कित्याक समया जेजूक ताने ताज्या काळजसो गोंडो करून घेतलो आणि उपरांत त्या फासीच्या दिसा ताजे हात पायपण बांधले <coughs> तो दिंबेर पडलो ते शिपाय हॉट तालवार घेऊन आयले तलवार उकलताना सहित ताने मारलेली बोब जीजस इज माय सेगुल्ला काळजो असो गोंडो म्हज्या काळजो असो गोंडो ते तलवार ताच्या घोमटेक मारता असताना घोमटे कुडके झाली त्याची तकली वाऱ्यावर उबली म्हणतात आणि सर तीन पवटी धरणीर उडता आणि उडल्या तीन जाग्यार ल्हान ल्हान फोंडकुले जाले त्या जाग्यार तिनी जाग्यार उदक असा रोम गेल्या तो मारतीर जाग्याक जागा गेल्ल्या वेळार थंयसर मार्गदर्शी म्हणटा तो गायड आमकां बरें कर एक्सप्लेन करताना दोळ्यांनी आयली साम पावल मरताना ताजी तकली कापता आसतना त्या तलवारेत ताज्या तकली कुडीतून मेकळी झाल्या तो आवाज जीजस इज माय सेगुला जेजू काळजाचो गोंडो जेजू म्हज्या काळजाचो गोंडो मग चॅन कितल मग सांपवला जेजूस आसलो कित्याक देवाचो मोग ताने अनभव केला सांपेद्रुनिमोगाच्यानं जेजूसो मोग अनभव केलो कित्याक जेजून ताका तीन पटी विसारले जन सीम जॉनचा पुतातू म्हजो मोग करता गी सिम जॉनाच्या पुता तू मजो मोग करता गी सिमव जॉनाचा पुतात तू मजो आनी करताी आणि सिमव बेद्रोन म्हणले जसा होई सोमिया तू आय हांव तुजो मोग करता आणि जेजून ताका दिल्ली वरती जबाबदारी सरै सरय म्हज्या चेड्या तो रोमात बिस्प जन त्या जन असोगाच्यानं एक पटी कष्ट कस सोसूकडे सिमा पेद्रू रातीच्या राती रोम सण धावून विचार तसना ताका मुखार दिसलो कोणी एकलो वडलं खुरीस घेवन ताका मुखार ताच्या मुखार मुखार येऊचे चलून ताका पळोवन हो अजाप जालो बोरेंकन पळता असताना ता दिस तो जाऊन आसा सोमी जेसू तितल्या आता विचारले सोमिहात तू वेताय तिथल्या सोमियां ताका म्हणलें हांव रोमात वसून आतां कुर्सार मारत पेद्रू म्हणाल हा तू एक पटी कुर्सार मेलाय कि त्या परतून कसं सोसत आहे तो म्हणाला तू कसं तसूक इन्कार करून धावणं देखून हा तुझ्या खातीर परतून कुरसार मरता मोगाच्या तक्षण सीमा बदू जेजूच्या पायांक पडलो आणि पाटी परतलो आणि आम्ही जाणवून मोगाच्या ना कुरसार मेलो जेजूच्या मोगान एक पटी मोगाच्यानं भर आम्ही भरल्या उपरांत जिवीत जिवित संपूर्ण तरान बदलतले हा बॉम्बे वावर करनासतना म्हाका एका एका तरणाट्या चलेची भेट झाली त्या कडेन उलयता असताना कित्याक ती जर्मनीची चली

आणि सर हा लहान वड झाली पण व्हड झाल्या उपांतरांना जाणा झाली इंडिया तोंड हाडलेज्या आव खातीर खात्री काळीज झाडले हावे सोदना करून सुरू केली इंटरनेटार गुगलार ते हंगर समार इसां इंडिया येऊन हंगासर खंच्या स्लामात असल्या खव बचे भगे हा म्हणून जाणा झाल्या उपरात तांच्या लागी वसून तांच्या तांच्या लागे ह एकवटली आणि हा तांच्या सांगतच जिवूक आशेता नाही आपण आयल्या दुसऱ्या आवय बी माझ्या नीस आवय बापांच्या मोगात ह जिवूक आशेता वही मोगा त्या एका तरना त्या स्त्री अत्र एक पळ्या नीज आओ ओपन ते एक वटान जीवं आशेवं चे हाव आणि तू मोगा चनो देवा बापा अक्षर वाले देवा थाना इल्ल्या देवा लागे आम्ही के पाठव असा असा तो आमसो नीज बापोय तो आमसो नीज आओय ताने पोयत पुस्तक कामळा एक आओ आपल्या बरग्या विसरत गी ती विसरत झाल्यार हाव तो कवी सरसना तू का हमे मजा ताळव्या कांता हाताचेर कांता इला आयझाया चैप्टर 49 वर्स 15 एंड 16 जरा माझा तिच्या बुकात तीस आणि तिसऱ्या वडील सर्वेस्पर देव म्हटा सासणीक मोगान हा तुझा मोग करता अजून हा करीत असं मगाच्या देव तुका म्हणतात सासणीक मोगान हा तुझा सासणीक बापू सासणीक आवय संसारव बपूर मोगा जेव्हा ती मरतात आणि ती या संसारात ती सरकार वतात पण मगाच्या मका आणि आसा सासन बापू सासण्याची आवई तो आमचं देव त्याच्या ताडव्या हाताच्या ताणे ताच्या मगान्या वेगीत आम्ही जेवया जेजूच्या भोपोईत काळजाचे भक्तीपण आमी आम्ही आनी आणि आमच्या जिवितांत आम्ही आदरया त्या सांत मार्गावरितात मोरी आला कोक जेजूच्या भोपोत काळजाचे दर्शन जाताना ताणें बारा बासवणे केल्यात भोव भाऊपोयत काळजाचे भक्तीपण आदरतल्यांक बारा बासवणे केल्यात ते बासवणे मोगाचे न्हू ऑर दोस टुवेल ग्रेसीस त्या विषयांत तुम्ही हांव आणि सगळे सांगना पूण सडावत त्या अभासवण्यासो एक सारांशी हा तुमकां सांगू काश्यता जेजूच्या भाऊ पवित्र काळजाच्या आराधान सड आणि सड सर्ड केल्यांक जेजूच्या देवाच्या मोगासो सो अनभोग तांकां संपूर्ण तरान पातकांचे बोगसाणे मेळटले देवांचा अनभोग मेळून असले कृपा मिळतली की पवित्र भाग्यवंत जीवित जिवंग साध्य अचानक मरणाची भिरांत तांना अस त्यांच्या मरणाच्या वेळार सयत देव राखतालो आणि सांबाळतालो मोगाच्या ना आधुनिक काळात आमक असा ती भिरांत कोरोना व्हायरसची जेजूच्या भोव पवित्र काळजाच्या द्वारे असल्या भिरांतीन खाऊ आमी संपूर्ण तरान सुटका जोडयेत जेजूच्या भोपववित्र काळजाच्या मॉगात आम्ही जडलेल्या वेळात जेजूच्या भाऊपवित्र काळजात हावे जिल्ह्या वेळात मोगाच्या कोरोना व्हायरस संपूर्ण तरान भुस्म आमच्या जिवितात ते पयस उरतले ते, ते, ते आमकां कितेंच बाधा करूंक शकचे ना मात न्ही जर तर देवाची मांडवळ तर आमकां पिडेंत आमी पडल्या तरी आम्हाला जेजूच्या भोपवित्र काळजी बुजतले आमचे दुःखां पुसून काढतले परतून आमकन बऱ्या भलायकी पाटी आपण हाडतले आम्ही जियेल्या मेल्यारी मोगांत मेल आमी जियेतले हांव असले बाग आमकां हर एकल्यांक ते फोव धावून जेजूच्या भोपवित्र काळजाची कृपा सदांच तुमचे ती नही भाषेत वाळोवन दी आमी भोमागळा सर्गेच्या बाप्पा जेजूच्या भाऊ पवित्र काळजाचे भक्तीपण तुवें आमकां पसत आम्ही तुका काळजात ताण अर्घ आणि हुकला दिता सांत मार्ग रहित मेरी आलाकोक तिका जेजूच्या भाऊ पैत्र काळजाचे सबार पोटी दर्शन झाले आणि त्या दर्शनान तुझो मोग तुझी दया तुझी काकूत आम्हाला उघडापी केला जेजूच्या भाऊ पवित्र काळजा लागी सरून सर्गेच्या बापा तुझ्या मोगांत ह्या संवसारांत जीवन सासनी जीवित जोडूंक आमकां फोव कर हे कार्यक्रम पळत समेज तांचे आशीर्वाद घाल पिडेस्तांक गूण कर बापा गुण करु्या तातून व्हाळून येऊन दी बापा कोरोना व्हायरस पिडेस्तां गुण कर कॅन्सर पिडेस्ां गुण कर हर एकताराच्या पिडेस्तांक गुण कर हर एकल्यांची पिडा गुण कर हर एकल्यांचे कष्ट हळू कर तांचे दुखी उणें कर तांच्या बिजनसाचेर आशीर्वाद घाल शेता बाटांचेर आशीर्वाद घाल तांच्या घराचेर जाग्याचेर आशीर्वाद घाल उदाल्या तांकां जाय पुरते मेळा शंकर शांती समाधानांतल्या घरांनी कुटुंबांनी शांती समाधान शंकर वायट सवां वळख जाल्ल्यांक त्या वायट सवयांचे जैत लाभई भावार्थ घट कर पातयनी थीर कर विश्वास वाढई ब्पा सर्गुप्त कर तुज्या भुरग्यांच्या हर एका गरजांनी तू पाव हे आम्ही मागत तुज्या पुता जेजूचे नावी आमेन सर्वेस्पर तुमचे सवे असो तुमचेही सवे असो सर देव बाप पूत आणि पवित्रात्मो तुमचे आशीर्वाद घालू आमेन Besaunghal, Somiyan Jesus, Besaunghal, Somiyan Jesus, Jesus, <laughs> Somiyan Jesus, Jesus, Vor melta variantă, de a face curpa să Praise the Lord!